अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आटपाडी तालुक्यावर एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पूरस्थिती असे दुहेरी संकट. आटपाडी तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. हे संकट असतानाच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला. माणगंगा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव यावर्षी दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला. परिणामी माणगंगा दुथडी भरून वाहू लागली. त्याचबरोबर आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदा अचानक पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आटपाडीमध्ये भिंत कोसळून 2 लहान मुलींचा अंत देखील झाला. त्याचबरोबर निंबवडे येथील पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. आटपाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये कोविड हॉस्पिटल सुरू आहे. येथील संपर्क पुरामुळे तुटला. या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांना हर्षवर्धन देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची सोय केली. त्याचबरोबर कराड सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाड्या पोलीस स्टेशन चौकावर अडकून पडल्या आहेत. त्यांच्या जेवणाची सोय कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केली. नमस्कार, मी हर्षवर्धन देशमुख. काल आटपाडी तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. साधारण आटपाडी तालुक्यातील सगळे नाले उडे आणि आपल्या मान नदीला सुद्धा पूर आला. काल अशी परिस्थिती झाली की ज्या आपल्या कोविड केअर सेंटरवरती जे पेशंट होते त्यांना रात्री जेवणाची सोयसुद्धा आपल्या शासनाकडून झाली नाही, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे तिथंपर्यंत जेवण त्यांना पोचलं नाही. तरी आमच्या तालुक्यातील सर्व युवकांनी सगळ्या सहकाऱ्यांनी त्या सेंटरवरती जेवण देऊन त्यांना मदत केली. मी खरं तर त्यांचा सर्व युवकांचं मनापासून आभार मानतो. आज बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक तालुक्यात फिरत होतो. साधारण प्रत्येक डाळिंबाची बाग असेल, अजून काही भाज्या असतील, भाज्यांची पिके असतील, त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर आम्हाला म्हणजे आमच्या तालुक्यातील सर्वांना असं वाटतं की बाबा शासनाकडून मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी मदत मिळायला पाहिजे, कारण हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं पीक पिरियड होता की बाबा काहीतरी शेतातून उत्पन्न काढून बाजारातून 4 पैसे मिळावे, कारण या कोरोनाच्या परिस्थितीतून शेतकरीसुद्धा हवालदिल झालता. कुठेतरी त्याला वाटत होतं बाबा आपल्या शेतातील पिकाला चांगला भाव मिळेल, पण कालच्या या पावसामुळं सगळंच शेतातलं नुकसान झालेलं आहे. तर निश्चित आम्हाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे. आणि परत एकदा आटपाडी तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की तुम्हाला कुठलीही अडचण आली असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क साधावा, एवढीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. योगेश पुजारी, आटपाडी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन,
फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.